नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटी तुर्भे वाशी जुईनगर सानपाडा तालुक्याच्या वतीने वाशी सेक्टर 9 छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संसदेत चर्चा न करता हुकुमशाही पद्धतीने अध्यादेश काढून शेतकऱ्यांच्या विरोधी विधेयक मंजूर केल्याबद्दल भाजपा सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला आहे। हा कायदा संसदेत मंजूर करत शेतकऱ्यांना संपुष्टात आणण्यासाठी हा कायदा रद्द करण्याची मागणी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अनिल कौशिक यांनी केली आहे। आजचा तो दोन नाही निदर्शन आहे आणि हे निदर्शन वाशी ब्लॉक काँग्रेस कमिटी, तुर्भे ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि सानपाला ब्लॉक काँग्रेस कमिटी आणि तुर्भेच्या विनोद विजय बाकी सगळे आमचे कोपरणा ब्लॉकचे पण अध्यक्ष आहे सचिन आहे सर्व भलेसाहेब आहे सिनियर हे कसं माहिती का जो कायदा राजसभेत पास केला तो कायदा किसानला सुपण्याचा कायदा छोटे मोठे साठे कोण मी नाव घेतो डायरेक्ट अदाणी अंबाणी सुशिरैया लोहिया गोदरेज आपले सज्जन जिंदलचे मोठे मोठे लोक तिकडे बसत आणि मोदी सरकारला मोठा पार्टीमेंट देऊन कायदे बनवत आहे। जे कायदे काँग्रेस पक्षाने छोटा छोटा व्यापारी टिकला पाहिजे माथाडी है मापाडी है हमाल है व्यापारी है दलाल है आणि शेतकरी है सर्वांना रोजगार मिळाला पाहिजे कंज्युमरला ओपन मार्केटमध्ये भाव मिळायला पाहिजे त्याप्रमाणे एपीसी स्थापना केली आता एपीसी संपवायचे दुसरा बोलतात MSP ओपन मार्केट एक मोदी आपले पंतप्रधान मोदीजी उदाहरण देत होते समजा एकाच व्यापाऱ्याला आणलं पाहिजे तो 20 देणार कोणाला शेतकरीला आणि एग्रीमेंट करणार की बाबा हे पैशामध्ये मला तो हे आलू करून दे आता आलू शेतकरीच्या हातात नाही पाऊस कमी आहे जास्ती आहे दुष्काळ आहे काय पडला जर छोटा बडा झाला तो सांगेल मला नको शेतकरी मेला बिचारा आणि शेतकरी बिचारे एवढे सुशिक्षित नाही बलते काहीतरी लिहून घेतात आणि नंतर कोर्टात फेरे मारा तुम्ही म्हणजे हा जो कळा कानून आहे त्याच्या निषेधात आज आम्ही तसून केला आणि सामान्य राष्ट्रपती महोदयांना जे प्रांताध्यक्ष किंवा राज्यपाल मार्फत निवेदन देणार आहे सर्वात जास्ती इफेक्ट आहे तो नई मुंबईवर पडणार आहे कारण नई मुंबईमध्ये एशियाची सर्वात मोठी मुंबई कृषी उत्पादक समिती आहे आणि तिथला व्यापारी जो एवढा नियोजन करून त्यांनी मार्केट स्थापन केली आणि शेतकऱ्याला चांगला भाव मिळायला पाहिजे ओपन मार्केट होतं इकडे नाही तिकडे तिकडे कुठे विकास विकू शकता तुम्ही त्याला संपण्याचा डावा म्हणजे सर्व दोन तीन मोठे मोठे जो हत्ती आहे साठेकोर आहे त्यासाठी कायदा केला काँग्रेस पक्ष या कायदा हटल्याशिवाय रस्त्यावर उतरणार आहे म्हणून आम्ही आंदोलन केलं मागण्याची मागणी केली होती पण ती धुडकावून आवाजी मतदानाने मोदी सरकारने त्यांच्या हुकुमशाही पद्धतीने हे विधेयक मंजूर केले त्यामध्ये लोकशाहीचा ती हत्या जी झालीच त्याचबरोबर राज्यसभेचे 8 सदस्य होते त्यांचेही निलंबन करून त्यांनी आपल्या हुकुमशाहीचे दर्शन घडवलेले आहे याचा आम्ही काँग्रेस पक्ष विरोध करतो। भारत देशामध्ये 86% हे अल्पभूधारक आहेत आणि त्यामुळे किसाना किती भाव किती मिळावा आणि त्यांचे आर्थिक फायदा कुठे आहे हे त्यांना माहिती पडणार नाही त्याचबरोबर ते किमान भूभारक अशी किंमत त्यावी कुठे त्यांनी केलेला नाही त्यामुळे त्यांना किती माल विकायचा आहे त्यामुळे त्यामुळे शेतकऱ्यांना कवडी मोल भागात माल विकावा लागणार आहे त्याचबरोबर आमच्या त्यामुळे सर्वत्र बेरोजगारीचे प्रमाण हे वाढत जाणार आहे। मोदी सरकार फक्त त्यांचे उद्योगपतींचं फक्त हित लक्षात घेत आहे या उद्योगपतींचे गुलाम त्यांना बनू इच्छित आहे त्यामुळे कृषी क्षेत्रातही एक प्रकारे कंपनी राजे आहे त्यामुळे आम्ही हा काँग्रेस पक्षाच्या वतीने आज त्यांचा विरोध करत आहोत तोपर्यंत हे विधेयक रद्द करत नाही तोपर्यंत काँग्रेस पक्ष अख्ख्या भारतभर असेच आंदोलन अधिक तीव्रतेने करत राहणार।